कुलाबा पोलीस स्टेशनला रश्मी शुक्लांच्या विरोधामध्ये फोन टॅपिंगच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझा सहकारी अशोक लाड वंजारी आणि माझं पी ए या तिघांचेही 67 दिवस फोन टॅप करण्यात आले असं उघडकीस आलेलं आहे. निवडणुकीचा कालखंड होता आणि त्या कालखंडामध्ये रश्मी शुक्लांनी हे फोन टॅप केले. रश्मी शुक्ला हे एक पोलीस अधिकारी आहे, त्या कुणाच्या तरी आदेशाशिवाय काम करू शकत नाही, त्यांना मर्यादा आहे. आणि जे आदेश त्यांना लागतात ते गृहमंत्र्यांचे किंवा गृहसचिवाचे असतात, दुसऱ्या कुणाच्याही आदेशामुळे फोन टॅपिंग होत नसतं. निवडणुकीचा कालखंड असल्यामुळे मला असं वाटतं मी पुन्हा येईन त्या नादामध्ये माझे फोन टॅप केले गेले असावे. हा हलकटपणाचा प्रकार आहे, नीचपणा आहे. आपल्या ज्यांनी पक्षामध्ये 40-40 वर्ष मेहनत केली, कष्ट केली, पक्ष वाढवण्यासाठी केलं आहे, त्या माणसाचे फोन टॅप करणं हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. या ठिकाणी नंतरच्याही कालखंडामध्ये माझे फोन टॅप केले गेले अशा स्वरूपाची तक्रार मी गृहमंत्र्याकडे केलेली होती. मुख्य सचिव आणि गृहमंत्री यांच्याकडेही मी लिखित तक्रारी आत्ता केलेल्या होत्या. त्याआधी मी ह्या तक्रारी देवेंद्रजींच्या कानावरही घातलेल्या होत्या किंवा मला शंका आहे, परंतु त्यांनी सांगितलं असं कसं होऊ शकेल. मला दुःख या गोष्टीचं आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचं मी ऐकलं होतं, परंतु जो सहकारी 40-40 वर्ष आपला होता किंवा ज्या पक्षाचं राज्य होतं त्या राज्यामध्ये आपल्याच पक्षाच्या एखाद्या नेत्याचे फोन 67 दिवस समाजविघातक कृत्य करतो, या ठिकाणी देशद्रोही कारवाईशी संबंधित आहे असं ठरवून म्हणजे लिहून त्या ठिकाणी माझ्या नावाचा बदल करून त्या ठिकाणी हे फोन टॅप करण्यात आलेले आहे. मला वाटतं की महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणामध्ये सर्वात नीच प्रकार हा असावा. अशा स्वरूपाचं कृत्य करणं जर जो असेल त्याचा पोलीस शोध घेत आहे. मला वाटतं की पोलिसांच्या चौकशीमध्ये ज्यांनी कोणी हे केले असेल त्यांचं नाव समोर येईल.